288 जागांवर तब्बल 7,995 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र आल्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली, त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीला बंडखोरीची लागण झाली. आता बंडोबांचं हे बंड थंड करण्याचं एक मोठं आव्हान सर्व राजकीय पक्षांसमोर आहे. बंडोबांना थंड करण्याचं पुढचे 5 दिवस जोर बैठका. बंडखोरांची करावी लागणार मनधरणी. बुधवारी सकाळी शिर्डीतल्या विमानतळावर स्पेशल चार्टर्ड विमान दाखल झालं. हे विमान एका खास राजकीय मिशनसाठी मुंबईतनं धाडलं गेलं होतं. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते राजेंद्र पिपाळ यांना आणण्यासाठी भाजपनं हे खास विमान पाठवलं. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात पिपाळांनी बंडखोरी केली आणि त्यांच्याच मनधरणीचे प्रयत्न भाजपकडनं युद्ध पातळीवर सुरू. पण केवळ भाजपसमोरच बंडखोरीचं आव्हान आहे असं नाही, तर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना सध्या बंडखोरीनं ग्रासलं. भाजपच्या 15, शिवसेनेच्या 4, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 बंडखोर रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीतील काँग्रेसचे 12, ठाकरेंच्या पक्षाचे 5, तर शरद पवारांच्या एनसीपीच्या 11 जणांनी बंडखोरी केली आहे. आता उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय पक्षांकडनं या बंडोबांची मनधरणी केली जाणार आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचा पूर्ण युनिट आमच्या स्वतंत्र फॉर्म ज्यांनी भरले त्यांच्यासोबत बसू, तर बऱ्यापैकी 99% ठिकाणी आम्हाला यश येईल की हे सर्व फॉर्म जे आहेत, जे उमेदवारी अर्ज आहेत, ते परत झालेले दिसतील. हे आमच्याकडून आम्ही आता जवळपास आमच्या महाविकास आघाडीमध्ये आम्ही हे सगळे एकत्रित करतो आहे आणि जवळपास महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी राहणार नाही याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. बंडखोरी शमवण्यासाठी आता राजकीय पक्षांकडनं वेगवेगळ्या युक्त्या आणि क्लुप्त्यांचा वापर केला जाईल. आता बंडखोरांची खरोखरच समजूत काढण्यात सत्ताधारी आणि विरोधकांचे वरिष्ठ नेते यशस्वी होतात का, की किती बंडखोर प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये कायम राहतात, हे येत्या 4 नोव्हेंबरला अर्ज माघारीच्या दिवशी स्पष्ट होऊ शकेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.